नमस्कार आमच्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, आमच्या लाडक्या लाडक्या भावांना आणि बहिणींना. तर तुमची पूनमताई खुश आहे, व्हिडिओ टाकती तुमच्यासाठी खास 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 आमच्या भावा बहिणींसाठी. तर भावा बहिणींनो, एकदम असं भारी वातावरण, गार मस्तपैकी अशी फ्रीज मधल्यावानी हवा सुटली, इतकी भारी हवा सुटली, इतकं भारी वाटतंय, गार गार मस्तपैकी फ्रेश फ्रेश फ्रेश. तर आणि पाऊस पण चाललाय, दाखवते मी तुम्हाला कस काय पाऊस चाललाय, एकदम भारी भारी भारी, लय भारी पाऊस चालू आहे. आणि कुणाकुणाच्या गावाला पाऊस पडतोय भाऊ बहिणींनो, इतकं दिवसभर इतकं ऊन होतंय आणि पाऊस आता हो का संध्याकाळच्या सहा वाजले असतील आणि एकदम भारी असा पाऊस चाललाय आणि लय भारी वाटतंय, गार अशी हवा सुटलेली आहे. दाखवते मी तुम्हाला कसा चाललाय पाऊस ती. परत आमच्या बऱ्याच भावा बहिणींना तुमच्या पूनमताईच्या हिकडचं वातावरण आवडतं. मग बऱ्याच दिवस झाला आपण घरात व्हिडिओ काढल्यावर मग बाहेरचं वातावरण काय दिसत नाही घरात व्हिडिओ काढल्यामुळं. आणि ज्यावेळेस आपण चुलीवर स्वयंपाक बनवायची तुमची पूनमताई, त्यावेळेस सगळा परिसर तुम्हाला दिसायचा ना व्हिडिओ मध्ये. म्हणजे असं भारी एकदम झाडाखाली जेवण स्वयंपाक किती भारी वाटायचं, किती भारी. ती काय आपली चूल आहे बर का तिथं, पण ती काय झालं भाऊ बहिणींनो, ती काय दिसते का झाडाखाली, पण काय झालं तिकडं आपण इकडं आल्यापासून तिथं झाडाखाली आता पाऊस पण चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय स्वयंपाक तिथं करता येईना. महाग पाऊ उन्हाळ्याच्या टायमाला वार चालू होत, तर करणार आहे बर का मी चूल पाहिजे स्वयंपाकाला. तर चुलीवर स्वयंपाक करा, एकदम भारी असं वाटतं. टपक टपक पाऊस येतोय तिकडून, कुठून येतोय गडे. तर म्हणलं चला आमच्या भावा बहिणींना दाखवा आधी कस काय पावसाच पुढच नक्षत्र दिसतय बघा. पोरींचा चाललाय अभ्यास, पाऊस चाललाय. होय अपूर्वा, कसा काय चाललाय अभ्यास? मस्त. अपूर्वाचा अक्षर बघू. अपूर्वाची गणित चालले ती. हा पूर्वाचा अक्षर आहे भाऊ बहिणींनो ही. हा पूर्वाचा अक्षर कसा आहे भाऊ बहिणींनो? मराठीचा आवडते मराठीचा अभ्यास करायचा ना. मम्मी तुला चित्र काढून दाखवू का? अग अभ्यास कर, चित्र राहू दे, चित्र नंतर काढ. दाजी गेल्या तुमचं दळण आणायला, सकाळी आणलं गव्हाच, आता आणाय गेल्यात बाजरीच. अपूर्वाचा चालला अभ्यास, लय गरम होत होत, पाऊस चालू झालाय, गार हवा सुटली, पोर्च मध्ये एकदम भारी वाटायला लागलंय आता. हाय ना अपूर्वा? तर कसं वाटलं भाऊ बहिणींनो वातावरण, भारी आहे का नाही? आता अंधार पडल्यामुळं आहे ना जरा अंधाक दिसतय आणि लाईट पण गेली ना त्याच्यामुळं. तर आईचा फोन आलता बर का, आईने फोन केला होता तुमच्या पूनमताईला आणि म्हणत होती कर म्हणा उगच आली म्हणत होती. तर जाऊ नको म्हणलं तरी मी गेली आणि आता म्हणते मला कर म्हणा मी उगच आली राहा म्हणत होती. पूनम तर राहायला पाहिजे होत, आता मगाशी फोन आला होता, बोलली मी आई संग बरं वाटलं जरा बोलून.
योगीला पण फोन केलता. योगी संग पण बोलली आणि पावसामुळे काय योगीच्या इकडे काय नेटवर्क नसल्यामुळे योगीचा फोन काल काय योगीने फोन केला नव्हता मला. नेटवर्क नव्हतं ना त्याच्यामुळं. तर आज केलता बरं का फोन. म्हणजे मीच केला होता. म्हणलं चला काय चाललंय योगीचं कसं करामत का ना योगीला बघावं. तर योगीनं पण म्हणली करमन आता आल्या गेल्या गेल्या काय करमत नाही. आणि योगीला तुमच्या पुनमताईच्या इकडे एकदम भारी असं वाटतं. इकडं आल्याच्या नंतर तिला वाटतं मस्त असं वाटत असतं. आणि तुमच्या पुनमताईच्या इकडे तर माहीत आहे तुम्हाला एकदम मन प्रसन्न होणारं वातावरण ती आहे का नाही. आमच्या भाऊ बहिणींना पण लय आवडतं आपल्या यूट्यूब फॅमिलीला. आणि पोरींचा मस्त पैकी अभ्यास चाललाय तुम्हाला तर मी दाखवला. आताच कपड्यांच्या घड्या ही केल्या. ठीक आहे कपडे सगळे काढून घड्या फिड्या मस्त पैकी केल्या. मस्त पैकी बेत बनवायचं आता आणि मस्त पैकी जेवण फिवण करायचं. बेताचं तर काही व्हिडिओ मी दोन चार दिवस झालं टाकलंच नाही आमच्या भाऊ बहिणींना. बेताचा व्हिडिओ टाकतच नाही कवा. पहिलं कसं रोजची रोज कंटिन्यू यायचं तुम्हाला बेताचा व्हिडिओ. तसं या अलीकडे यायनातच जरा लई गडबड राहते ना. तरी पण टाकत असते मी प्रयत्न करते भाऊ बहिणींना टाकायचं. पण एखाद दिवस जर असा कटाळा आला ना टाकायचा सकाळच्या पारी पुरींना उरकत उरकत व्हिडिओ बनवायचं. आणि मग नाही जमत एखाद्या दिवशी नाही टाकत मी व्हिडिओ बेतायचं. पण आमच्या भाऊ बहिणींना लई आवडते. आणि पूनमताईचे चाहते पूनमताईची जी पूनमताई जी आपुलकीनं ज्यांना भाऊ बहीण म्हणते त्यांना व्हिडिओ आवडतात तुमच्या पूनमताईचं. आणि भारी भारी कमेंट पण करतात आमची भाऊ बहीण. लई भारी वाटतं बरं का भाऊ बहिणींना खरंच. दोन दिवस झालं म्हणजे मी पण पाहुणे आलते त्यावेळेस जरा कमी रेंजमध्येच व्हिडिओ टाकत होते. तुम्हाला तर माहितीच होतं कारण की आपल्याला वेळ त्यांना पण द्यायचा होता ना थोडा पाहुण्यांना आपल्या म्हणजे आईला ह्यांना. मग त्याच्यामुळं मी काही एवढी मोबाईलवर ॲक्टिव्ह राहत नव्हते भाऊ बहिणींना. आणि भारी वाटलं लया दिवसातून आया आलती. म्हणलं इतक्या दिवसातून आली मग आपण मोबाईलमध्येच गुंतून राहिल्यावर कसं व्हायचं. आता हे मोबाईलवर व्हिडिओ काढणं म्हणजे एक आपलं कामच आहे. आणि काम करायचं म्हणल्यावर मग आपला टाईम ह्याला द्यावा लागतोच की. हा तरी मी व्हिडिओ त्यातली त्यात एक अर्धा काढून टाकला होता. नाही तर माझं व्हिडिओ तुम्हाला माहित आहे भाऊ बहिणींना किती येते दिवसात. तुमच्या पूनमताईचं दिवसभरात कितीतरी व्हिडिओ येतात. 3, 4, 2 कधी 1 जसं येईल तसं येईल. पण आमचं भाऊ बहीण वाट बघत असतात व्हिडिओची. एखाद दिवस जर तुमच्या पूनमताईनी व्हिडिओ नाही टाकला तर आमच्या बहिणींना पण करमत नाही. आणि जेवढी तुमची पूनमताई आनंदात राहील तेवढं आमच्या भाऊ बहिणींना लय भारी वाटतं. या वाटतं का नाही. आणि मला पण आहे ना म्हणजे चांगलं चांगलं बोलल्यावर एवढं भारी वाटतं ना भाऊ बहिणींना. म्हणजे खरंच मग असं वाटतं की हाय बाबा आपलं कुणीतरी. पण असं कुणी कुणाचे वाईट जर कमेंट या का म्हणजे कधी मध्ये अशा जर कमेंट वाचल्या बघितलं तर मग लय वाईट वाटतं. असं वाटतं काय नाही बाबा खरं. म्हणजे जीवन एक पहेलीच आहे असं वाटून जातं. आता दाजी तुमचं कवाचे काय गेल्या दळण आणायला भिजून येते तर काय कोणाशी ठाव टाकाय गेल्या तया. नाही आणाय गेल्या तया सकाळीच टाकलं या. आणाय गेल्या दळण. आणि मी बसली तुमच्या दाजींची वाट बघत. हो ती आणलंय सकाळीच टाकलंय बाजरीचं. आता आणाय गेल्या तया. अगं आणाय गेल्या तयती टाकायच गेलंय म्हणते ती. तुला पीठ आणल्या दळून मग दाखवल्या मग तर भाऊ बहिणींना आईला सुद्धा तिथं कर्म नाही. तर आई म्हणती राहिली असती तर बरं झालं असतं. आणि तिला पण जरा बोलून भारी वाटलं. मी बोलली ना फोनवर जरा ज्यादा वेळ बोलली तिच्या बरोबर फोनवर बरं वाटलं तिला पण. जाऊन दे आता काय म्हणतात का नाही झालं गेलं इसरून मी पण आता काय नाही.
सगळ्यांना म्हणजे आता सगळी मी तर पहिल्यापासूनच सगळ्यांना चांगलं बोलते त्यात काय वाद नाही पण आता काय म्हणतात की जळायचं का जुळायचं जे त्यांनी ठरवायचं असं ती एक म्हण आहे आता मी तर नाही ते शब्द वापरत कधी तुम्हाला तर माहित आहे म्हणजे मी तसं काही शब्द वापरत नाही जळायचं आणि फिरायचं ती आपल्यावर जळणारी कोण आहेत कोण जळायचंय आपल्यावर असं वाटतं की आपण काय एवढं आता काय म्हणतात खूपसुरत माणसावर माणूस जळत परत तुम्हाला सांगते ज्याच्यापाशी ज्याच्याकडे लय आहे त्याच्याकडे त्याच्यावर जळतात आता आपलं कसं आहे आपण परिस्थितीतून पुढे चाललेली माणसं एवढी तेवढी थोडीफार आपली जीवनात प्रगती करतोय ती बी आपलं एक माध्यम आहे युट्यूब म्हणून त्याच्यावर आपण व्हिडिओ काढतो बनवतो सोडतो त्याच्यावर मेहनत करते तुमची पुनमताई दाजी पण करतात पण दाजी कसं आहे दाजी टेन्शन घेतात जरा आणि मला पण येत आहे टेन्शन पण मी माझं कसं आहे दुखणं आलं काय आलं तरी सलाईन लावला माझं काम चालतंय मी काम बंद ठेवत नाही 2 रुपयाचं काम कधी बंद ठेवत नाही भाऊ बहिणीनं 2 रुपये आपल्याला जिथून भेटायच्यात ना तिथं मी किती दुखणं आलं कुठं काय झालं तरी काम बंद ठेवत नाही आणि हे आमच्या बहिणींना चांगलं माहीत असेल तुमची पुनमताई सलाईन जरी चालू असलं तरी व्हिडिओ काढत असते सलाईनवर असली तरी व्हिडिओ काढत असते का तर आपल्याला देवाने तेवढंच 2 रुपये कमवायचं चान्स दिलेला आहे साधन दिलेलं आहे मग आपण देवानं दिलेल्या म्हणजे एक देवानं दिलेल्या चान्स त्याचं आपल्याला सोनं करायचंय सोनं कुणाचं बी मनावं घेऊन जर बसलं तर मग कसं व्हायचं मी तर रडत पडत तुम्हाला माहितीये का भाऊ बहिणींनो मी किती टेन्शन आलं तरी रडत पडत का व्हायना पण माझं काम मी कधीच कुठलंच बंद ठेवत नाही मिशन काम बी मी करते ना तर ती सुद्धा माझं बंद नसतं मी चालूच ठेवत असते पण आता उगा त्या मानामुळे मी एवढं तेवढं म्हणजे लय जास्त मिशनी दाट बसत नाही कवचितच बसती या नाही तर ती थ्रेडिंग बायांचं आणि तसं तर तुमची पुनमताई जी हातात येईल ती काम करत असती असं कोणत्या कामाला नावं ठेवत नाही आपण जे हातात येईल ती काम करायचं पहिल्यापासून प्रयत्न करत आली मी आतापर्यंत आणि प्रयत्न आणि परमेश्वर सगळं देवावर हवाला ठेवलाय की देव कुठल्या कामात आपल्याला यश देईल आणि देतोच भोलेनाथ आहे ना हो का श्रावण महिना चालू आहे भोलेनाथ तुमच्या पुनमताईला प्रत्येक कामात यश देतो देव देवावर विश्वास माणसापेक्षा जास्त तुमची पुनमताई देवावर विश्वास ठेवते कारण की माणूस घात करल पण देवावर श्रद्धा ठेवलेली कवा आपली वाया जाणार नाही माणसाचं कसं आहे दिलं घेतलं तर गोड नाही तर 6 महिने दोड मग ती सक्का असो किंवा परका असो माणसाचं अशी गंमत आहे दिल आणि कोण माणसाचं असं आहे की फायदा बघतात आपलाच आपला फायदाच बघत असतं फायद्यासाठीच माणूस काय काय माणसं म्हणजे माणसाच्या जवळ येते ती फायद्यासाठी आणि काय माणसं असतात ती अशी आपुलकी म्हणजे त्यांना त्या माणसापासून जर काय फायदा जरी नसला तरी अशी आपुलकी एक आपुलकीचे म्हणजे अशी लय कवचित माणसं बघायला भेटतात आपुलकीवाली आणि तशीच माझी जी युट्यूब फॅमिली आहे ती माझी काही अशी इतकी आपुलकीची आहे तर भाऊ बहीण लय भारी वाटतं भाऊ बहिणीनं मला खरंच म्हणजे इतकी आपुलकी तुम्ही माझ्याबद्दल हे करता माझा व्हिडिओ जरी एखाद्या वेळेस नाही आलं तरी माझ्या म्हणजे जी तुमची पूनमताईची जी भाऊ बहीण आहे तर प्रेमळ ती वाट बघत असतात व्हिडिओची एवढं त्यांना जर व्हिडिओ नाही गेला तर टेन्शन येतं की पूनमताई तुमचं व्हिडिओ आलं नाही पूनमताईचं व्हिडिओ आलं नाही पूनमताईला काय काय म्हणजे कशामुळं व्हिडिओ आलं नाही सोडलं नाही म्हणजे आमच्या भाऊ बहिणींना पण असं ही वाटतं की असं व्हिडिओ नाही सोडलं बाबा पूनमताईने आज करमत नाही तर मी काही पण करून किती प्रयत्न करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करत असते भाऊ बहिणींनो आणि तुम्ही सपोर्ट करताय ना मला लय भारी वाटतं खरंच माझा भोलेनाथ तर पूर्ण विश्वास हाईच भोलेनाथ तर हाईच तुमच्या पूनमताईच्या पाठीशी प्रत्येक सुख दुःख तुमचं म्हणजे भोलेनाथावरच मी भोलेनाथाची साथ घेऊनच पुढं जात आली माझ्या प्रत्येक सुखादुखात मी देवाचंच ते नाव घेत असते जय भोलेनाथ म्हणून आणि तुमच्यासारखी माणसं पण देवाने मला भेटवून दिल्यात त्याच्याबद्दल मी खरंच भोलेनाथाचं आभार मानते आणि भावा बहिणींनो खरंच मला इतकं भारी वाटतं ना एखाद्या टायमाला जर मी माझ्या दुःखात जर व्हिडिओ टाकला तर तुम्ही मला एवढ्या कमेंट करून म्हणजे आधार देता की पूनमताई तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या जीवाला इतकं भारी वाटतं ना इतकं भारी
की मी कोणाला सांगू शकत नाही, एवढं भारी वाटतं की असं वाटतं की बाबा कधी आपल्याला एवढी प्रेमळ माणसं, मग सगळी माणसं होती सगळी, तुम्ही म्हणसाल पूनमताई काय सांगत्यात, सगळी होती माणसं मला पहिल्यापासून सगळी, पण अशी सुखात मला आधार देणारी, दुःखात सांगणारी, दोन शब्द समजून सांगणारी अशी कधी भेटली नाहीत, कधीच नाहीत अशी भेटली ही कवचित. आणि तसं तर मी जास्त घराच्या बाहेर नसते, तुम्हाला माहीत आहे माझं व्हिडिओ तुम्हाला जास्त जास्त आपल्या फॅमिली बरोबरच दिसत्याल, पिलू, अपूर्वा, शिवन्या आणि तुमचं दाजी आणि योगी राहायची पहिली माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघितलंय. मग जास्त दुसरं जी नातेवाईक आहे ती कोणताच नातेवाईक नव्हता, आई सुद्धा नव्हती मी, म्हणजे आईकडे सुद्धा कधी मी जात नव्हती, जात नाही नव्हती, आता जाते एवढं तेवढं. आणि खरंच बहिणींनो मला भारी वाटतंय की असंच प्रेम तुमच्या पुनमताईवर तुमचं कायम राहू द्या, त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे, तुम्ही मला एवढं प्रेम देताय, एवढं माझं दुःखात सुखात मला साथ देताय, ह्याच्याबद्दल मला खरंच तुमचं मानल तेवढं कौतुक कमीच वाटतंय, कारण की अशी माणसं नशिबानच भेटते ती, आणि दे खरंच मी काहीतरी पुण्य केलं असेल असं मला वाटतंय मागच्या जन्मी, की तुमच्यासारखी माणसं मला देवानी भेटवून दिले ती, की जी मला वाईट बोलते ती कमेंटमध्ये, जी मला खचावण्याचा प्रयत्न करते ती, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पूनमताई अशा लोकांकडं, असं मला भारी वाटतं ना, एवढं भारी वाटतं ना, खरंच लय भारी वाटतं. आणि असंच प्रेम तुमचं सतत सदैव तुमच्या पूनमताईवर राहू द्या, पूनमताईच्या फॅमिलीवर राहू द्या. आणि मला पण असं भारी वाटतं मग तुमच्या बरोबर माझं सुख दुःख शेअर करायला, आणि मग मी सांगत असते माझ्या जीवनातली प्रत्येक घडामोडी मी तुम्हाला मी सांगत असते भाऊ बहिणीनं, का तर माणूस म्हणतं की बाबा आधार देणार म्हणजे असं आपलं दुःख आपण कुणाला सांगावं, आपलं सुख आपण कुणाबरोबर शेअर करावं. आता मी तर घराच्या बाहेर जास्त नसते, त्याच्यामुळे मी शेजारी पाजारी काही जास्त उठबस करत नाही भाऊ बहिणीनं, आणि मला आवडत पण नाही असं कुणाच्या घरी जायला बसायला, म्हणजे असं आवडत नाही. आता माझ्याकडेच बऱ्याच अशा बायका येते त्या म्हणजे ब्लाऊज शिवायला, त्याच्यामुळं माझ्यापाशी जास्त वेळ बसत असते ते, त्या जे आलेल्या जे बायका आहेत ना त्या माझ्यापाशी जास्त वेळ बसत असते ते ब्लाऊज शिवाय आल्या. आता थ्रेडिंग करायचं, गळ्यातली गाठायची, ही सगळं काम मी करते ना, पण तुम्हाला सांगते आता मला एवढं भारी वाटतं ना की माझ्यापाशी येऊन बसल्यावर बोलल्यावर, पण आता एवढ्या ह्याच्यात आहे ना व्हिडिओमुळं मला पण असा टाइम देता येत नाही ना बायकांना, म्हणजे आलेल्या बायका जी तुमच्या पुनमताईच्या घरी येतात ना त्यांना जास्त वेळ त्यांच्या बरोबर बसून म्हणजे जास्त वेळ बोलता येत नाही. आता जी बी आहे ती मी सगळं युट्यूबवरच्याच बहिणींबरोबर बोलत असती, आणि त्या बहिणींना पण आवडतं माझ्या बरोबर दोन गोष्टी करायला, मला सुखादुखात दोन शब्द सांगायला त्यांना पण आवडतं, त्याचीच मी त्याचीच आभारी आहे भाऊ बहिणींनो. चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, असंच प्रेम तुमच्या पूनमताईवर आणि पूनमताईच्या कुटुंबावर सतत राहू द्या, बरं का, बाय बाय.